खासदार संजय राऊतांनी अण्णा हजारेंना खोचक सल्ला दिलाय. अजित पवारांच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टात जाणाऱ्या अण्णांनी इलेक्टोरल बॉन्ड घोटाळ्याबद्दल आवाज उठवावा, ईडी सीबीआयचा गैरवापर करून खंडणी गोळा केली त्यावर अण्णांनी बोलावं, तसंच गेल्या 10 वर्षात राज्यामध्ये घोटाळेच घोटाळे झालेत त्यावर देखील आवाज उठवावा, अण्णा आता जागे झालेले आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असा खोचक टोला राऊतांनी लगावलेला आहे. अण्णांनी इलेक्टोरल बॉन्डवर देखील आपला आवाज उठवायला हवा, अण्णा हजारे आता जागे झालेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय. गेल्या 10 वर्षात राज्यामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत त्यावर देखील अण्णा हजारे यांनी आवाज उठवावा, अण्णा आता जागे झालेले आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलेला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये राज्यभरात घोटाळेच घोटाळे झालेले आहेत त्यावर देखील अण्णा हजारे यांनी आवाज उठवावा, असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो 10,000 कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते या महाराष्ट्रात आणि देशात, आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते, अण्णांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे. ते असतील आणि त्यांचे 40 आमदार, अजित पवार आणि त्यांचे 40 आमदार ह्यांच्यावर ईडी सीबीआयने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे. जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो. राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली, याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णांनी पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत.